लैटिस पद्धति ने गुणाकार दोन अंकी संख्येस एक अंकी संख्येने गुणणे। दोन अंकी संख्येस एक अंकी संख्येने गुणणे या स्वरूपाचं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात। उदाहरण घेतलेलं आहे 23 × 5 बरोबर किती। आता यातील आपण 23 आणि 5 या दोन संख्यांचं विस्तारित रूप मांडून घेणार आहोत। प्रथम 23 या संख्येचं विस्तारित रूप मांडून घेऊ। 23 मध्ये 2 हे दशक आहेत, 2 दशक 20 अधिक 3 हे एकक आहेत म्हणून 3, 20 अधिक 3 23 चे विस्तारित रूप 20 अधिक 3। आता 5 चे विस्तारित रूप मांडूयात। हे झाले 23 चे विस्तारित रूप 20 अधिक 3। आता 5 चे विस्तारित रूप मांडूयात। 5 हा ही एक अंकी संख्या आहे, त्यामुळे 5 चे विस्तारित रूप 5 असंच येणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला लॅटिस पद्धतीमध्ये गुणाकार करताना आपल्याला विस्तारित रूप वापरून गुणाकार करायचा असतो। त्यासाठी आपण एक चौकट आखून घेऊयात। चौकट आखून घेतलेली आहे। आपल्याला या चौकटीमध्ये लॅटिस पद्धतीने म्हणजे चौकट पद्धतीने गुणाकार करायचा आहे। या ठिकाणी आता आपण गुणाकाराचं चिन्ह घेऊयात। आलेला आहे। आता 23 च्या विस्तारित रूपातले 20 आणि 3 यामधील 20 आपण या ठिकाणी घेऊयात आणि हे जे 3 आहेत ते आपण या ठिकाणी मांडूयात। आता राहिले खाली 5। आपल्याला 23 ला 5 ने गुणायचं असल्या कारणाने 5 आपण या ठिकाणी घेऊयात। आता आपण प्रथम गुणाकार करणार आहोत 20 आणि 5 या संख्येचा। आता आपण 0 मनात ठेवूयात, 5 ने 2 ला गुणूयात। 5 × 2 = 10। 10 वर तो मनात घेतलेला 1 0 ठेवला, होतील 100, है की नाही। तर आपण ते 100 त्या ठिकाणी मांडूयात, मांडलेत। आता आपल्याला 5 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे। 5 × 3 = 15। आलेले 15 आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहे, मांडलेले आहे। आता 23 × 5 या उदाहरणामध्ये आपण जी उत्तरं मिळवलेली आहेत ती आहेत 100 आणि 15। आता आपल्याला 100 आणि 15 या दोन संख्यांची बेरीज करून घ्यावी लागेल। त्यासाठी आपल्याला एक बेरजेसाठी चौकट आखून घ्यावी लागेल, ती आपण आखून घेऊयात। चौकट आपण आखून घेतलेली आहेत। या ठिकाणचा जो स्तंभ आहे हा शतकस्थानच्या संख्या लिहिण्यासाठी वापरू, हा जो मधला स्तंभ आहे हा आपण दशकस्थानच्या संख्या लिहिण्यासाठी वापरू आणि हा इकडचा तिसरा स्तंभ जो आहे तो एककस्थानच्या संख्या लिहिण्यासाठी वापरू। प्रथमतः आपल्याला 100 या चौकटीमध्ये लिहायचे आहेत, त्यातला शतकस्थानचा एक आपण प्रथमतः लिहून घेऊ। आता आपण दशकस्थानचा 0 लिहून घेऊ, तदनंतर एककस्थानचा 0 लिहून घेऊ। आता आपल्याला बेरीज करायची असल्या कारणाने या ठिकाणी बेरजेचं चिन्ह देऊ आणि 100 मध्ये आपल्याला 15 मिळवायचे आहे, 15 मधला दशकस्थानचा 1 आपण या ठिकाणी लिहूया। त्यानंतर 5 आपण या ठिकाणी लिहूया। आता आपल्याला बेरीज करायची आहे, प्रथमतः एककस्थानच्या अंकांची बेरीज करू। एककस्थानचे 2 अंक 0 आणि 5, तर या 0 ची आणि या 5 ची बेरीज करू। 0 आणि 5 = 5, ते 5 आपण या ठिकाणी लिहूयात, लिहिलेले आहेत। आता आपल्या या दशकस्थानच्या 0 आणि 1 या दोन संख्यांची बेरीज करायची आहे। 0 आणि 1 किती होतील ते आपण या ठिकाणी लिहू। आता या ठिकाणी शतकस्थानी फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे 1। आता 1 मध्ये मिळवायला कोणतीही अन्य संख्या नाही,
म्हणून एक जसाच्या तसा आपल्याला खाली या ठिकाणी लिहायचा आहे। आता 100 अधिक 15 या बेरजेच्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 115। आता हेच उत्तर आहे 23 गुणिले 5 या उदाहरणाचं। आपण आता ते उदाहरणाचं उत्तर खाली या ठिकाणी मांडून घेऊयात। हे उत्तर 23 गुणिले 5 = 115 असं आहे। आता आपण आणखी एक उदाहरण सोडवणार आहोत। त्यासाठी आपल्याला प्रथमतः या ठिकाणी उदाहरण मांडून घ्यावे लागणार आहे। उदाहरण आहे 46 गुणिले 7 = किती। आपल्या सर्वांच्या लक्षात आहेत की आपल्याला या ठिकाणी 46 आणि 7 या दोनही संख्यांचं विस्तारित रूप मांडायचं आहे। प्रथमतः आपण 46 या संख्येचं विस्तारित रूप मांडून घेऊयात। 46 मध्ये 4 हा दशक आहे, म्हणजे 4 दशक 40 अधिक 6 हा एकक आहे, त्यामुळे 6 जसाच्या तसा येईल, म्हणजेच 46चं विस्तारित रूप आहे 46 = 40 + 6। आता आपल्याला या ठिकाणी 7चं विस्तारित रूप मांडायचं आहे। 7 ही एक अंकी संख्या असल्यामुळे, 7 हा एकक स्थानचा अंक असल्यामुळे 7चं विस्तारित रूप 7 असंच येणार आहे। आता आपल्याला या ठिकाणी 40 + 6 या संख्येला 7 या संख्येने गुणायचं आहे। ही जी पद्धत आहे तिला आपण लॅटिस गुणाकाराची लॅटिस पद्धत असं म्हणतो। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा एक चौकट आखून घ्यावी लागेल, एक तक्ता आखून घ्यावा लागेल, तो आपण घेऊयात। तक्ता आखून घेतलेला आहे। आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा असल्यामुळे या कोपऱ्याच्या ठिकाणी, कोपऱ्यातल्या चौकटीत गुणाकाराचं चिन्ह आपण टाकूयात। तदनंतर ही जी आडवी ओळ आहे, आडव्या ओळीमध्ये आपण पहिल्या संख्येचं विस्तारित रूप मांडत असतो। प्रथमतः आपल्याला मग 46 या संख्येचं हे जे विस्तारित रूप आहे 40 आणि 6 हे मांडावं लागणार आहे। या चौकटीमध्ये 40 मांडूया आणि ही जी पुढची चौकट आहे या ठिकाणी आपण 6 ही संख्या मांडूया। आता 46 40 आणि 6 म्हणजे 46 या संख्येला आपल्याला गुणायचं आहे 7 या संख्येनं। तर ही जी 7 संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे, मांडलेली आहे। आता आपल्याला गुणाकार करायचा आहे। प्रथमतः 7 आणि 40 किंवा 46 आणि 7 यांचा गुणाकार आपण या ठिकाणी करणार आहोत। शून्याचा विचार थोडासा बाजूला ठेवायचा किंवा शून्य मनात ठेवायचा आणि मग राहतात इथे 4 आणि हे 7। मग 7चा पाडा आपण 4 पर्यंत म्हणूया। 7 × 1 = 7 7 × 2 = 14 7 × 3 = 21 7 × 4 = 28 आणि मनातला शून्य त्या 28 वर ठेवला की होतात 280। ते आपण या ठिकाणी लिहूयात। आपण 280 या ठिकाणी लिहिलेले आहेत। आता आपल्याला हे 6 आणि हे 7 यांचा गुणाकार करायचा आहे। त्यासाठी आपल्याला 7चा पाडा 6 पर्यंत थेट म्हणता येईल किंवा टप्प्याटप्प्याने पण म्हणता येईल। आपण यावेळेस टप्प्याटप्प्याने पूर्ण पाडा म्हणूयात 6 पर्यंत, 7चा पाडा 6 पर्यंत म्हणूयात। 7 × 1 = 7 7 × 2 = 7 7 × 8 = 28 7 × 5 = 35 7 × 6 = 42 7 × 6 = 49। तर आपल्याला या ठिकाणी 7 × 6 = 42 हे जे उत्तर आलेलं आहे ते या ठिकाणी मांडायचं आहे 42। आपण 42 या ठिकाणी लिहिलेले आहेत। 46चं विस्तारित रूप 40 आणि 6 या संख्येला 7ने आपण गुणल्यानंतर आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत 280 आणि 42। या दोनही संख्यांची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बेरजेची चौकट आखून घ्यावी लागणार आहे। आपण ती आखून घेऊयात। आपण आखलेली आहे। आपण मगही सांगितलं की हा जो उभा स्तंभ आहे पहिला, हा शतक स्थानच्या संख्यांसाठी आहे, अंकांसाठी आहे। मधला स्तंभ
दशक स्थानच्या अंकांसाठी आहे आणि हा जो स्तंभ आहे ज्या ठिकाणी पॉइंटर आहे हा स्तंभ एकक स्थानच्या संख्या लिहिण्यासाठी आपण वापरणार आहोत. प्रथमतः आपल्याला 280 ही संख्या या आडव्या ओळीमध्ये मांडून घ्यायची आहे. शतकस्थानी आपण 2 मांडूयात, या ठिकाणी दशकस्थानच्या चौकटीमध्ये 8 मांडूयात, या ठिकाणी एककस्थानच्या चौकटीमध्ये 0 मांडूयात. संख्या झालेली आहे 280. आता आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे, इथे आपण बेरजेचं चिन्ह मांडूयात आणि 280 मध्ये आपल्याला 42 मिळवायचे आहेत. 42 मध्ये 4 हे दशक आहेत, ते आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 42 मधला एकक स्थानचा अंक 2 तो लिहायचा आहे. आता ही संख्या झाली 42. आता आपल्याला हे 280 अधिक हे 42 यांची बेरीज करायची आहे. बेरीज करताना आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की एकक स्थानच्या अंकांची प्रथमता बेरीज करावी लागते. आता वर आहे 0, इथे आहे 2. 0 आणि 2 किती होतील? 2 बरोबर. आता 8 आणि 4 यांची बेरीज करायची आहे, किती होईल? 8 आणि 4 12. 12 आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत, पण आता 2 अंकी उत्तर आलेलं आहे त्यामुळे 12 मधला एकक स्थानचा अंक 2 तोच फक्त या ठिकाणी लिहायचा आहे आणि जो 1 राहिला आहे तो काय करायचा आहे आपल्याला? पुढे हातचा घ्यायचा आहे. तो हातचा आपण मनात घेऊयात, मनात ठेवूयात आणि तो 2 मध्ये मिळूयात. 2 आणि हातचा 1 2 आणि हातचा 1 3 3 आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहे. 280 अधिक 42 उत्तर आलं आहे 322. हेच उत्तर आहे 46 × 7 या गुणाकाराचं. मग आपण ते उत्तर आपण खाली या ठिकाणी मांडून घेऊयात. हे उत्तर 46 × 7 बरोबर 322 असं आहे. यानंतर आपण पुन्हा तिसरं उदाहरण घेऊयात. तिसरं उदाहरण आपण वर मांडून घेऊयात. 17 × 4 बरोबर किती? आपण नेहमीप्रमाणे प्रथमतः 17 आणि तदनंतर 4 विस्तारित रूप मांडून घेणार आहोत. 17 विस्तारित रूप मांडूयात. 17 या संख्येमध्ये 1 हा दशक आहे आणि 7 हा एकक आहे, त्यामुळे 17 विस्तारित रूप आहे 17 = 10 + 7 आणि 4 ही एकमेव एक अंकी संख्या या ठिकाणी असल्यामुळे तिचं विस्तारित रूप 4 = 4 असं आलेलं आहे. आता ह्या 10 + 7 या संख्येला 4 या संख्येने आपल्याला गुणायचं आहे. लॅटिस पद्धतीचा गुणाकार करायचा आहे, चौकटीतला गुणाकार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक चौकट आखून घ्यावी लागणार आहे. ती चौकट आपण या ठिकाणी आखूयात. चौकट आखलेली आहे. आता आपण लॅटिस पद्धतीचा गुणाकार करणार आहोत, म्हणून पहिल्या चौकटीमध्ये छोट्या चौकटीमध्ये गुणाकाराचं चिन्ह आपण टाकणार आहोत. गुणाकाराचं चिन्ह आपण टाकलंय. आता 17 जे विस्तारित रूप आहे 10 आणि 7 किंवा 10 + 7 हे आपण या आडव्या ओळीमधल्या 2 चौकटीमध्ये मांडणार आहोत, क्रमाने मांडणार आहोत. प्रथमतः हे 10 या ठिकाणी मांडायचे आहेत. आता आपल्याला 7 या ठिकाणी मांडायचे आहेत. आता 10 आणि 7 ला क्रमक्रमाने आपण 4 या संख्येने गुणणार आहोत, म्हणून ते 4 या ठिकाणी कोपऱ्यात घ्यायचे आहेत. आता आपण गुणाकार करूया 4 आणि 10 चा. आपल्याला या ठिकाणी मनात ठेवण्यापेक्षा 5 × 10 सोपा असतो, तो 4 पर्यंत म्हटला तरी चालेल किंवा 4 × 10 म्हटला तरी चालेल. मला वाटतं आपण 4 × 10 थेट म्हणला तरी चालेल. 4 × 10 = 40. आता 40 आपल्याला या ठिकाणी मांडायचे 10 च्या समोर आणि 4 च्या समोर किंवा 10 च्या खाली आणि 4 च्या समोर ही चौकट आहे, त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत. 4 × 10 = 40 मांडलेले आहेत. आता आपल्याला हे 4 आणि ह्या 7 चा गुणाकार करायचा आहे आणि येणारं उत्तर या ठिकाणी मांडणार. तर 4 × 7 = 28 4 × 7 = 28
आपण मांडलेले आहेत ते। आता 10 आणि 7 यांना 4 ने गुणल्यानंतर येणारी उत्तर आहेत 40 आणि 28। आता आपल्याला या 40 आणि 28 चा 28 ची बेरीज करावी लागेल, 40 आणि 28 ची बेरीज करावी लागेल। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा बेरजेसाठी चौकट आखून घ्यावी लागेल। आपण आखून घेतलेली आहे, या ठिकाणी आपल्याला या दोनही संख्या दोन अंकी मिळालेले आहेत, म्हणजे शतक स्थानचा अंक असलेली एकही संख्या या ठिकाणी नाहीये। म्हणून आपण आता या ठिकाणी 40 ही संख्या प्रथमता मांडून घेऊयात। 40 मध्ये 4 हे दशक आहेत, ते या ठिकाणच्या चौकटीत मांडून घेऊयात। आता त्यानंतर 40 मधला 0 जो आहे तो पुढे मांडूयात एकक स्थानच्या ठिकाणी। आपला बेरीज करायची आहे, बेरजेचं चिन्ह आता या ठिकाणी मांडून घेऊयात। तदनंतर 28 मधला दशक स्थानचा अंक 2 या चौकटीत मांडूयात। 28 मधला 8 एकक स्थानचा अंक या ठिकाणी मांडू। आता 40 आणि 28 ची आपल्याला बेरीज करायची आहे, 0 आणि 8 किती होतात 8, ते 8 च्या खाली मांडूयात। आता 4 आणि 2 यांची बेरीज करूयात, 4 आणि 2 6 आपण या चौकटीत मांडूयात। 40 अधिक 28 बरोबर 68। आता हेच उत्तर आहे 17 × 4 या गणित गुणाकाराच्या उदाहरणाचं। मग ते उत्तर आपल्याला कुठे मांडायचं आहे, सर्वात शेवटी खाली या ठिकाणी आपण ते मांडणार आहोत। हे उत्तर आहे 17 × 4 = 68। आता यानंतर आपण आणखी एक उदाहरण घेणार आहोत। उदाहरण वरच्या कोपऱ्यात मांडून घेऊयात, वरच्या बाजूला मांडून घेऊयात। उदाहरण आहे 35 × 6 = किती। आपण प्रथमतः 35 विस्तारित रूप आणि तदनंतर 6 विस्तारित रूप मांडून घेणार आहोत। 35 विस्तारित रूप आहे 35 = 30 + 5 आणि 6 चे विस्तारित रूप जसेच्या तसे येईल 6 = 6। आता 35 विस्तारित रूप 30 + 5 आणि 6 चे विस्तारित रूप 6 यांचा आपल्याला लॅटिस पद्धतीने गुणाकार करायचा आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी एक चौकट आखून घेऊयात। चौकट आपण आखलेली आहे, आपल्याला करायचा आहे गुणाकार लॅटिस पद्धतीने। म्हणून ह्या कोपऱ्यातल्या चौकटीमध्ये आपण गुणाकाराचे चिन्ह घेणार आहोत। गुणाकाराचे चिन्ह आपण त्या ठिकाणी घेतलंय। आता आपण 35 जे विस्तारित रूप आहे 30 + 5 ते आपण या दोन चौकटींमध्ये मांडणार आहोत। प्रथमतः आपण 35 विस्तारित रूपातील 30 ही संख्या या चौकटीत मांडू, त्यानंतर आपण 5 ही संख्या या चौकटीत मांडू। आता 30 आणि 5 ला आपण 6 या संख्येने गुणणार असल्या कारणाने आपण गुणाकाराच्या चिन्हाच्या खाली जी ही चौकट आहे या ठिकाणी 6 मांडणार आहोत। 6 मांडलेले आहेत आपण या ठिकाणी। आता 30 आणि 6 गुणाकार, तदनंतर 5 आणि 6 गुणाकार आपल्याला करायचा आहे। प्रथमतः करूयात 30 आणि 6 गुणाकार, 0 मनात ठेवूयात। 6 × 3 = 18, 18 वर 0 ठेवला की उत्तर येतं 180। आपण ते या ठिकाणी मांडूयात, किंवा 30 पाढा 6 पर्यंत म्हटला तरी सुद्धा 180 उत्तर येणार आहे, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच। आता आपण या ठिकाणी 5 आणि 6 यांचा गुणाकार करणार आहोत। 5 6 30 किंवा 6 5 30 हे या ठिकाणी आपण मांडणार आहोत। आता 30 आणि 5 यांना आपण गुणल्यानंतर 6 ने गुणल्यानंतर आलेली उत्तर आहेत 180 आणि 30। या 180 आणि 30 यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे। त्यासाठी बेरजेची चौकट आपण आखून घेऊयात। बेरजेची चौकट आपण आखली, आपल्याला माहीत आहेच हा जो उभा स्तंभ आहे तो शतकस्थानच्या संख्या मांडण्यासाठी आहे, हा जो आहे तो दशकस्थानच्या संख्या मांडण्यासाठी आहे आणि हा एककस्थानच्या संख्या मांडण्यासाठी आहे। प्रथमतः आपण 180 ही संख्या ह्या आडव्या ओळीत मांडून घेऊयात।
यतीतील 180 मधला एक हा शतक आपण शतकाच्या घरात मानतोय. 8 हा दशक दशकाच्या घरात मांडूयात आणि 0 हा एकक एककाच्या घरात मांडूयात. आपल्याला बेरीज करायची आहे, आता बेरजेचं चिन्ह देऊयात. त्यामध्ये 180 मध्ये आपल्याला 30 मिळवायचे असल्या कारणाने 30 मधला 3 हा 3 दशक हा दशकाच्या घरात मांडूयात आणि 0 हा एकक शून्याच्या घरात मांडू आपलं एककाच्या घरात मांडूयात. आता आपण उदाहरण सोडवणार आहोत बेरजेचं. 180 अधिक 30 प्रथमतः एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 0 आणि 0 उत्तर येतं 0, ते आपण खाली मांडलेलं आहे. आता दशक स्थानच्या 8 आणि 3 यांची बेरीज करूयात. 8 आणि 3 11 अकरामधला एकक स्थानचा अंक जो आहे तो 1 या ठिकाणी मांडलाय, राहिलेला 1 आपण मनात हातचा घेऊयात. शतक स्थानचा 1 त्याच्यामध्ये मनातला 1 मिळवूयात. 1 आणि 1 2 हे 2 आपण या ठिकाणी मांडू. हेच उत्तर आहे 35 × 6 या गुणाकाराच्या उदाहरणाचं. तर ते आपण या ठिकाणी खाली मांडून घेऊयात. हे उत्तर आहे 35 × 6 = 210. यानंतर आपण आणखी एक उदाहरण घेतोय. 54 × 6 = किती. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण प्रथमतः 54 आणि नंतर 6 विस्तारित रूप मांडणार आहोत. 54 विस्तारित रूप आहे 54 = 50 + 4 आणि 6 विस्तारित रूप आहे 6 = 6. आता 50 + 4 आणि 6 यांचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. त्यासाठी लॅटिस पद्धतीचा गुणाकार करण्यासाठीची जी चौकट आहे ती आपण या ठिकाणी मांडणार आहोत, ती मांडून घेऊयात. लॅटिस पद्धतीच्या गुणाकारामध्ये प्रथमतः या चौकटीमध्ये आपण गुणाकाराचं चिन्ह टाकून घेऊयात. त्यानंतर आपण 54 विस्तारित रूप 50 + 4 आहे ते या 2 चौकटींमध्ये मांडायचं आहे. प्रथमतः 50 या चौकटीत मांडू, नंतर हे जे 4 आहेत ते या चौकटीत मांडू. आता आपल्याला हे जे 6 आहेत त्या 6 ने ह्या 50 आणि 4 ला गुणायचं आहे, म्हणून हे 6 आपण या ठिकाणी मांडू. आता आपण 50 आणि 6 यांचा गुणाकार करू. त्यासाठी 0 मनात धरला तरी चालेल. 6 × 5 = 30 आणि वरचा 0 1 मांडला 30 वर होतात 300, ते आपण या ठिकाणी मांडूया. आपण थेट एखाद्याला 50 पाडा म्हणता आला तरी काही हरकत नाही. 50 × 6 = 300 किंवा 50 × 6 = 300 हे उत्तर येते, ते आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आता हे जे 4 आहेत आणि हे 6 आहेत यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. 4 चा पाडा 6 पर्यंत म्हटला तरी चालेल किंवा 6 चा पाडा 4 पर्यंत म्हटला तरी चालेल. आता आपण म्हणूयात 6 × 24 आणि ते या ठिकाणी मांडूयात 24. आता 50 ला 6 ने गुणले उत्तर आले 300, 4 ला 6 ने गुणले उत्तर आले 24. तर या 300 आणि 24 यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला बेरजेची चौकट आखून घ्यावी लागेल. आपण बेरजेची चौकट आखून घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण 300 आणि 24 यांची बेरजेसाठी मांडणी करून घेऊयात. 300 ही संख्या योग्य त्या ठिकाणी, शतकस्थानचा अंक शतकस्थानी, दशकस्थानचा अंक दशकस्थानी, एककस्थानचा अंक एककस्थानी आणि मांडलेला आहे. आता आपण बेरीज करायची म्हणून बेरजेचं चिन्ह या ठिकाणी मांडू. आता 24 या ठिकाणी पुढे मांडायचे आहेत. दशकस्थानचा 2 या ठिकाणी मांडला, एककस्थानचा 4 या ठिकाणी मांडतो आहोत. आता आपण बेरीज करतो आहोत 300 + 24 यांची. एककस्थानचा अंक इथे आहे 0 आणि इथे आहे 4, 0 आणि 4 ची बेरीज येते 4, ती आपण या ठिकाणी मांडू. आता हे 0 आणि हे 2
यांची बेरीज येते दोन, ती या ठिकाणी मांडू। आता तीन जसेच्या तसे खाली येतील, कारण त्यांना त्यांच्यामध्ये मिळवण्यासाठी किंवा बेरीज करण्यासाठी दुसरा अंक नाही आहे, म्हणून तीन जसे तसे खाली आलेले आहेत। उत्तर आलंय 300 अधिक 24 बरोबर 324, हेच उत्तर आहे। 54 गुणिले 6 या गुणाकाराच्या उदाहरणाचं आपण ते उत्तर या ठिकाणी मांडूयात। हे उत्तर आहे 54 गुणिले 6 बरोबर 324।